नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. 4 एकर जागेवर या पोलीस भवनासाठी 110 कोटी रुपये खर्च आलाय. या 7 मजली इमारतीमध्ये 1.60 लाख चौरस फूट चटई क्षेत्र आहे. ए विंग मध्ये पोलीस आयुक्तालय तर बी विंग मध्ये नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय असणार आहे. सोबतच परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त सोडून सर्वच पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय या एकाच इमारतीमध्ये असणार आहे. या पोलीस भवनावर प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी प्रतिक्रिया दिली. तर बघूया ते याबाबत काय बोलले. मार्च 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने नागपूर शहरामध्ये कधी नव्हे अशा पद्धतीचं एक पोलीस भवन 110 करोड रुपये किमतीचं आणि 4 एकरच्या विस्तीर्ण जागेमध्ये करण्याचा भूमिपूजन सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला आणि आता त्याचं विधिवत उद्घाटन होत आहे. नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात जी अनेक विकास कामं झालेली आहेत त्याच्या लोकार्पण आत्ताचं महाविकास आघाडी सरकार करत आहे आणि टिमटिमी मिरत आहे की हे बघा महाविकास आघाडी सरकारनी हे कामं केलेली आहे. मला हे सगळं करताना आश्चर्य वाटतं की ज्यांच्या प्रयत्नातून आणि ज्यांनी उभ्या केलेल्या निधीतून या पोलीस भवनाचं उद्घाटन होत आहे त्यांचं जे नाव आहे ते छोट्या अक्षरामध्ये कुठेतरी उपस्थितांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. ही या महाविकास आघाडी सरकारच्या डोक्याची नापिकी आहे. हा त्यांनी मांडलेला द्वेष आहे. हा त्यांनी केलेला अपमान आहे. या महाविकास आघाडी सरकारची मी घोर आणि कठोर शब्दात निंदा करतो आणि यांना चेतव इच्छितो की याच पद्धतीनं यांनी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. काय झालं त्याचं? याच पद्धतीनं त्यांनी वाशिमपर्यंतचा समृद्धी महामार्ग त्याच्या उद्घाटनाचं काय झालं, त्याच्या लोकार्पणाचं काय झालं, ही सगळी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांची ब्रेन चाइल्ड आहे. ही त्यांची जन्मा. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.